देगरस नगर पालिका के प्रभाग नंबर 4 में रास्तों और नालियों के निर्माण कार्यों में ठेकेदारों और प्रशासकीय अधिकारियों की मिलीभगत से करोड़ों रुपयों के भ्रष्टाचार का मामला कथित रूप से सामने आया है। प्रभाग 4 के पूर्व पार्षद कैलाश जाधव ने हाल ही में आयोजित पत्र परिषद में इस पूरे मामले का कच्चा चिट्ठा उजागर किया है। पेश है देगरस संवाददाता जुबेर खान की ये खास रिपोर्ट। दिग्रस शहर को महान तपस्वी श्री घंटी बाबा ने अंधी दिग्रस का नाम दिया था। यह नाम आखिर क्यों दिया गया होगा, यह बात भले ही एक रहस्य हो, लेकिन इस रहस्यमयी टिप्पणी के पीछे की वजह इस शहर में समय समय पर घटने वाली विभिन्न अंधाधुंध हरकतों से समझ में आता है। हाल ही में शहर के प्रभाग क्रमांक 4 के पूर्व पार्षद कैलाश जाधव ने उनके प्रभाग में अन्ना भाऊ साठे दलित बस्ती सुधार योजना के तहत किए गए रास्तों और नालियों के निर्माण कार्य में करोड़ों रुपयों के भ्रष्टाचार की न सिर्फ आशंका जताई है, बल्कि दावा किया है कि इस पूरे क्रियाकलाप में शामिल ठेकेदारों ने प्रशासकीय अधिकारियों के साथ मिलकर अंधाधुंध तरीके से विभिन्न सरकारी विभागों की मंजूरी लिए बगैर निचले दर्जे की सामग्री का इस्तेमाल कर घटिया रास्तों का निर्माण किया है। दलित सुधार वस्ती मध्ये जे काम माननीय ठेकेदार श्री खंडलोया नवल खंडलोया दोन त्यांचे सहकारी मित्र श्री अरुण मिश्रा आणि तीन श्री सुधीर अडकिने या तिघांनी मिळून म्हणजे खंडलोयाच्या नावाने टेंडर निघाले आणि तिघांनी मिळून आमच्या दलित वस्तीमध्ये कामं केले। मी मागी सोशल मीडियावर दिलं होतं की एवढे निकृष्ट कामं केलेत त्यांनी की हातानं अशा प्रकारचे रोड उकरून दाखवता आला, मी रोड उकरून दाखवला आणि 6 रोड त्यांनी तयार केले सिमेंटचे, 6 रोड आत्ता फुटलेत, 2 महिन्यात 6 रोड फुटलेत। त्यानंतर त्यांनी 12 नाल्या केल्या आणि 6 रस्ते केले सिमेंट रस्ते, 6 सिमेंट रस्ते केले, 12 नाल्या केल्या, परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचे मी माननीय अमोल एडगे साहेब कलेक्टर यवतमाळ जिल्हा यांच्याकडे तक्रारी केल्यात, परंतु त्यांच्याकडून कोणतीही चौकशी आली नाही। परंतु यामध्येही त्यांनी ठेकेदारांनी कळच गाठला। आता काय केलं त्यांनी की 2 कोटीचे कामं मंजूर नसतानाही आणखी 2 कोटीचे कामं आमच्या वार्डामध्ये त्यांनी केले। या कामासाठी दलित वस्तीमध्ये तांत्रिक मंजुरी पाहिजे असते, त्याला सामाजिक न्याय विभागाचं सामाजिक जे कार्यालय असते त्याचंसुद्धा परवानगी पाहिजे असते, टाऊन प्लॅनिंगची परवानगी पाहिजे असते आणि शेवटी प्रशासकीय मंजुरी म्हणजे माननीय जिल्हाधिकारी साहेबांची मंजुरी पाहिजे असते कामाला। जर 1 फूट जरी काम करायचं असलं तरी दलित वस्तीमध्ये अशा प्रकारचे मंजुरी पाहिजे असतात, परंतु यांनी कोणतेही प्रकारची मंजुरी न घेता 16 नाल्या यांनी बगर मंजुरीच्या बांधल्या आणि 3 सिमेंटचे रस्ते असे जवळजवळ त्यांनी त्यांना 1.90 कोटी जे कामं मिळाले त्याच्या ऐवजी त्यांनी असे बेकायदेशीरपणे पुन्हा 2 कोटीचे कामं केले। म्हणजे हा दलित वस्तीमधला खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि खूप मोठा अपहार झालेला आहे। बंधूंनो, यांच्यावर मी रिपोर्ट न देताही यांच्यावर ॲट्रॉसिटी लागते, फौजदारी गुन्हा त्यांच्यावर लागते आणि याच्यामध्ये पहिले तत्कालीन CO जे होते माननीय श्री सुधाकर राठोड साहेब जे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी प्रभार घेतलेला होता ते झाले आणि नगर अभियंता श्री किशोर दरेकर आणि संबंधित इंजिनियर दिनेश राठोड या 3 चौघांनी मिळून पहिले 5 नाल्या इल्लिगल केल्या, त्याच्यापैकी 1 रोड इल्लिगल होता। त्यानंतर जवळजवळ 15-12 मिस्टर सोनवणे साहेब आले मुख्याधिकारी साहेब आणि तेव्हापासून नगर अभियंता सोमनाथ सदगर साहेब आणि दिनेश राठोडे संबंधित इंजिनियर या लोकांनी बाकीचे सर्व जे बेकायदेशीर कामे आहेत या लोकांनी केले आणि कोणीही याच्या कामांकडे फिरकून पाहिले नाही, अतिशय निकृष्ट दर्जाचे कामं झाले आणि कोणतीही परवानगी नसता पुन्हा 2 कोटीचे त्यांनी कामं केले। माझी विनंती आहे, मी जे माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे त्यांना माझी विनंती केलेली आहे की यांच्यावर फौजदारी गुन्हा लावण्यात यावा आणि यांच्यावर ॲट्रॉसिटी लावण्यात यावी। त्यांनी जे बेकायदेशीर कामं केले ते त्याचा 1 पैसाही त्यांना बिल मिळू नये आणि या यंत्रणेवर म्हणजे माननीय CO साहेब, माननीय नगर अभियंता आणि माननीय इंजिनियर यांच्यावरसुद्धा
फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावरसुद्धा ॲट्रॉसिटी लागली पाहिजे अशी विनंती. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. NBCN न्यूज चैनल ने प्रभाग क्रमांक 4 में पहुंचकर जब यहां के कथित रूप से निर्मित रास्तों का जायजा लिया तब यहां के रास्ते खुद ब खुद अपनी खस्ता हालत की कहानी बयां कर रहे थे. मसलन हाल ही में निर्मित कथित नए नवेले रास्तों का पेट फाड़कर गिट्टी बाहर फैली हुई नजर आई. रास्तों पर मिट्टी नुमा सीमेंट की लीपापोती और रास्तों के बाहर निकला सरिया रास्तों की कथित गुणवत्ता को मुंह चिढ़ाता नजर आया. बहरहाल इस पूरे मामले में दो बातें समझ आई. एक ये कि पूर्व पार्षद कैलाश जाधव के आरोप बेबुनियाद नहीं हैं और दूसरी बात ये कि महान तपस्वी घंटी बाबा ने दिग्रस को अंधी दिग्रस क्यों कहा था. शायद इसलिए कहा होगा कि यहाँ आपसी मिली भगत से विकास कामों के नाम पर जनता की आंखों में धूल झोंक कर उन्हें झांसा देना बेहद आसान काम है. NBCN न्यूज़ के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट.